नमस्कार मित्रांनो मी अनिल पाटील मित्रांनो आरोग्य विभाग भरती संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघा गट क आणि गट ड संदर्भात सर्वात मोठी अपडेट राजेश टोपे साहेबांनी आपल्याला दिलेली आहे मित्रांनो त्याविषयीच आपण माहिती बघणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आरोग्य भरतीतील गट क परीक्षेवरून संभ्रम तर टोपेसाहेबांची माहिती विद्यार्थी मित्रांनो जे तुम्ही थमनेलवरती बघितलेले आहे तीच माहिती आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आरोग्य विभागाच्या गट डची परीक्षा पुन्हा घेण्याचे ठरले मात्र गट क मधील परीक्षेचा पेपर व्हायरल झाला आहे असे आजपर्यंत पुणे पोलिसांनी स्पष्टपणे कुठेही सांगितलेले नाही त्यामुळे गट ची परीक्षा पुन्हा घ्यायची की नाही त्यावर आम्ही विचार करीत आहोत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे बघा मित्रांनो हे फायनल तुमचं झालेलं आहे की गट डची पुन्हा परीक्षा होणार आहे ओके तर हे कन्फर्म झालेलं आहे तर गट क संबंधित संभ्रम आहे मित्रांनो आता त्याविषयी बघा काय माहिती आहे पुढे बघा पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना टोपे माध्यमांशी बोलत होते आरोग्य विभागाच्या परीक्षेची पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिले होते पोलिसांचा सविस्तर अंतिम अहवाल अत्यावश्यक आहे आरोग्य भरती संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे ते आणि आरोग्य विभागही पुन्हा परीक्षा घेण्याच्या मतावर आलेल्या आहेत तर बघा मित्रांनो संपूर्ण आता उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब असे आता बघा पुन्हा परीक्षा घेण्याच्या मतावर आलेल्या आहेत आणि परीक्षा पुन्हाच होईल चुकीच्या मार्गाने निवड झाली असे कोणत्याही परीक्षार्थीला वाटू नये त्यासाठी गट ड संवर्गातील परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे परीक्षा घेण्यासंदर्भात आता बघा परीक्षा घेण्यासंदर्भात टाटा आणि एम के सी एल कंपनीशी चर्चा सुरू आहे तर बघा मित्रांनो टाटा आणि एम के सी एल संदर्भात कंपनीशी चर्चा चालू आहे तर या दोन कंपनीपैकी मित्रांनो एक कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे तर असे टोपे साहेबांनी सांगितलेलं आहे गट ड मध्ये पेपर व्हायरल झाला होता त्यामुळे हा पेपर किती लांब गेला असेल याची कल्पना न केलीच बरी त्यामुळे आम्ही विधानसभेत ड वर्गाची परीक्षा पुन्हा घेतली जाईल असे स्पष्ट केले आहे दुसरीकडे गट ग संवर्गाचा पेपर आता बघा गट क संदर्भात सर्वात मोठी ही अपडेट आहे आता गट विषयी काय त्यांचा निर्णय आहे तो बघून घ्या दुसरीकडे गट क संवर्गाचा पेपर पाचशे उमेदवारांपर्यंत गेला बघा पाचशे उमेदवारांपर्यंत गेला आहे ठीक आहे तर असा अंदाज वर्तवलेला आहे अशी शंका पोलिसांना आहे बघा इथे स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे अशी शंका पोलिसांना त्या बर आहे त्याबरोबर अजून तपास सुरू असल्याचे सांगत आहेत तसेच गटक गटाचा पेपर दोन सत्रात झाला असून त्यातील सामान्य ज्ञानाचे साठ गुणांचे प्रश्न समान होते त्यामुळे यामध्ये काही घोड झाला असेल अशी ही शंका आहे का तर बघा मित्रांनो क संदर्भात काय माहिती आहे तर सामान्य ज्ञानाचे साठ गुणांचे प्रश्न समान होते तर बघा त्यामुळे यामध्ये पण काही घोड झाला असेल अशी शंका वर्तवली गेलेली आहे पुढे बघा त्यामुळे परीक्षा पुन्हा घ्यावी की त्या संशयित पाचशे जणांना बाजूला करून निकाल जाहीर करावा यावरही विचार सुरू आहे असे टोपे साहेबांनी म्हणालेले आहे तर बघा आता या पाचशे जणांना बाजूला करून निकाल जाहीर करू असं पण त्यांचं मत आहे तर त्याविषयी अजूनपर्यंत मित्रांनो निर्णय वगैरे काहीच त्यांनी घेतलेला नाही परंतु त्यांना वाटत आहे असं तर बघ आता पाचशे जणांपर्यंत जर पेपर गेलेला आहे घटकचा तर मग या पाचशे जणांना बाजूला करून यांची परीक्षा घेऊन आणि जे काही प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांचा डारे पूर्ण निकाल लावू असं इथे त्यांनी म्हटलेलं आहे इथे बघू शकता त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे तर बघा यावरही विचार चालू आहे तर बघा पाचशे जणांना बाजूला करून निकाल जाहीर करावा यावरही विचार सुरू आहे तर टोपे साहेबांनी ही माहिती दिलेली आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो गट डची परीक्षा पुन्हा होणार आहे हे तुम्हाला आधीच माहीत आहे तर ही नवीन माहिती होती थोडी तर कच मित्रांनो बघा संभ्रम आहे अजून तर त्यावर पण राजेश टोपे साहेब लवकरात लवकर निर्णय घेणार आहेत तर जो काही निर्णय असेल मित्रांनो तो पटकन मी तुम्हाला सांगून देईल ठीक आहे काळजी करू नका बघू मित्रांनो आता ही लेटेस्ट अपडेट आली होती त्याकरिता हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर नोकर संदर्भात आरोग्य विभाग भरती संदर्भात नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व घंटीचं बेलायकन प्रेस करून ऑल ऑलवरती सिलेक्ट करा धन्यवाद मित्रांनो आगामी जिल्हा परिषद परीक्षेसाठी परिश्य आणि आरोग्य विभाग परीक्षेसाठी धमाकेदार पुस्तक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर बघा मित्रांनो आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच मित्रांनो हे पुस्तक मार्केटमध्ये खूप गाजत आहे हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका तर बघा मित्रांनो विठ्ठल नागनाथ रावतवार सरांचं हे पुस्तक आहे तर मार्केटमध्ये खूप गाजत आहे या पुस्तकची किंमत आहे दोनशे ऐंशी रुपये तर मित्रांनो आरोग्य विभागाच्या संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित अशा एकोणतीस संभाव्य सराव प्रश्नपत्रिका व एकूण बाराशे प्रश्नांचा समावेश या पुस्तकमध्ये अवेलेबल आहे तसेच आरोग्यसेवक आरोग्यसेविका औषध निर्माण निर्माता अधिकारी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अशा संपूर्ण पदांचा अभ्यास तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका परीक्षेच्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय लाभदायक आहे मित्रांनो तर हे पुस्तक तुम्ही आजच घ्या या पुस्तकचं नाव आहे आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच